नमस्कार पूजा आरी डिझाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे तर आज आपण आज आपण आरी वर्कची जी सुई आहे ती काम करण्याच्या अगोदर कशी तयार करायची आहे तर ते आता आपण बघणार आहेत तर हे तुम्हाला दिसते बघा तर मी इथे आपला मशीनचा धागा असतो ना तो घेतलेला आहे एक आपली तुलीपची सुई आहे आणि एक आपली प्रोफेशनल आहे आणि हा कापूस आहे आता आपण सुरुवात आता बघा ही तुलिपची जी नीडल्स आहे तर आता आपण तिला कशी तयार करणार आहेत आता मी इथे कापूस घेतलेला आहे तर त्याच्यातला आपण काय करणार आहे थोडासा कापूस काढून घेणार या पद्धतीने आणि त्याला थोडासा गुंडाळून घ्यायचा आहे असा कापसाला ना या थोडंसं गुंडाळून घ्यायचं आहे आपल्याला अजून एक बनवून घ्यायचं आहे जसं आपण वात करतो ना कापसाची तर त्याच पद्धतीने फक्त छोटीशी करायची आहे हे बघा हे बघा आपल्या ह्या दोन वाती तयार झालेल्या आहेत आता सर्वात पहिलं काय आहे तर हे जी तुम्हाला चपटी बाजू दिसते ना ही जी सुईच्या इथे तुम्हाला दोन मग जे मागे पुढे दोन्ही बाजूला चपटापणा असतो ना तर आपण काय करणार आहेत ह्या ज्या आपण वाती बनवलेल्या आहेत ना तर ते एक पुढे आणि एक त्याच्या एक वरती आणि एक त्याच्या खालच्या बाजूला असे दोन्हीही बाजूला ठेवून याला आपण आपला जो हा मशीनचा मशीनचा धागा आहे ना तर ते त्यांनी गुंडाळणार आहेत आता आपण वाती लावलेल्या आहेत ना त्याला आता हे बघा आपण ज्या दोन वाती लावलेल्या याला तर ते, ते आपण पहिले आता गुंडाळून घेतलेल्या आहेत अजून अशाच दोन वाती करायच्या आहेत त्या थोड्याशा पातळ करा, करा। बघा आपण अजून दोन ह्या ह्या वाती बनवून घेतलेल्या आहेत आता ते काय करायचे आहेत एक खालती एक वरती अशी ठेवली आणि आता परत आपण ह्याला धाग्याने टाईटमध्ये गुंडाळणार आहेत आता हे बघा या पद्धतीने आता आपण टाईटमध्ये गुंडाळणार आहेत एकदम टाईटमध्ये गुंडाळा की जेणेकरून कापूस त्याला बरोबर बसून जाईल त्याच्यामध्ये धागा एवढा गुंडाळा की जेव्हा तुम्ही यूज करतील सुई तर तो धागा म्हणजे कमी असेल तर तो कसा परत तुमच्या हाताच्या ग्रीपने तो असाच तुटून जाईल तर त्याच्यामुळे भरपूर असा त्याला गुंडाळून घ्या खालती या परत वरती जा असं करत ते गुंडाळून ते कव्हर करा आता हे तुम्ही बघू शकता की मी बघा याला पूर्ण कव्हर केलेलं आहे की इथे आपल्याला अशा गाठी द्यायच्या आहेत की जेणेकरून आपला धागा आहे तो तुटणार नाही आणि या पद्धतीने तुम्ही पूर्ण याला आठ दहा अशा गाठी मारून घ्या की जेणेकरून ते सुटणार नाही आणि जर आणि जर तुम्हाला गाठी मारता येत नसतील तर काय करा फेविकॉल आपला असतो ना तर म्हणजे फॅब्रिक ग्लू म्हणून येतो बघा तर तो इथे लावा म्हणजे तो एकदम पक्का बसवून देतो मग हे आपलं जे काय लावलेलं असेल ना ला। तर त्याला तर तुम्ही गाठी नसतील मारत तर तुम्ही आपलं ते फेब्रिक ग्लू म्हणून येतो तर तो घ्या आणि तो याला इथे तोडून तुम्ही त्याला पूर्ण असं फे आ, हे लावून द्या फेब फेब्रिक ग्लू आहे तो याला लावून द्या म्हणजे हे पूर्ण फिक्समध्ये होईल आता मी तुम्हाला सांगते की हे आपण तयारी का बोललो याला आणि आता याच्याने तुम्हाला काय फायदा होईल की आता जेव्हा तिथे चपटा भाग असतो ना तर तो फिरवताना काय होतं आपल्याला इथे प्रॉब्लेम येतो आणि तुम्ही जर ही सुई आणली असेल ना तर तुम्हाला माहितीच पडेल की मी काय सांगत होती पण आता जेव्हा आपण इथे कापसाने याला कव्हर केलेलं आहे ना त्या चपट्या भागाला तर त्याच्यामुळे आपल्याला काय होतंय बघा ही सुई फिरवायला पण किती सोपी पडते आणि फटाफट पण होते हे बघा पण जेव्हा तिथं चपटा भाग होता तर ते काय व्हायचं तर अस आपल्याला फिरवताना तो फारच अवघड वाटायचा तर त्याच्यासाठी हे या या पद्धतीने जर तुम्ही त्याला तिथे कवर करतील ना तर तुम्हाला तिथे ग्रीप पण भेटेल आणि तुमचं काम पण व्यवस्थित होईल हे बघा या पद्धतीने आता हे आपण झालं तुलीपची सुई करून झाली आता आपण जी करणार आहे ती प्रोफेशनलची सुई करणार आहेत तर त्याच्यासाठी काय करायचं आहे आता हा पण आपला कॉटनचाच धागा आहे तर आपण याचे काय करणार आहेत चार पदर करणार आहेत हे बघा हे तुम्हाला दिसतच असेल की मी काय केलेलं आहे याचे मी चार पदर केलेले आहेत हे दोन आहेत आणि हे दोन आहेत असे मिळून चार मग तर आपली जी सुईचं एक इंचाचं अंतर आहे ते तोंडाकडचं आपण सोडून देणार आहेत आपण गुंडाळण्याच्या अगोदर काय करतील आता हा धागा आहे ना तर हा सुरुवातीचा धागा आहे तो काय करतील आपण थोडा वरच्या बाजूला एक्स्ट्रा ठेवतील हे बघा या पद्धतीने आणि आपण काय करतील एक इंच खालून अंतर ठेवून आपण ह्याला हे या पद्धतीने असं गुंडाळून घेतील हे बघा या पद्धतीने आपण हा एक्स्ट्राचा जो धागा सोडलेला आहे ना हा बघा वरती तर तो, तो काय होणार की आपण हे जे गुंडाळणार आहेत ना तर त्या गुंडाळण्याच्या ह्याच्यामध्ये तो अटकून जाणार या बघा या पद्धतीने आणि हे पूर्ण असं तुम्ही त्या स सुईला गुंडाळून घ्या तर हे बघा हिला आपण वरतीपर्यंत गुंडाळत आणलेला आहे आता आपण इथे काय करायचं आहे आपण इथे याला पण गाठी मारून घ्यायचे आहेत या पद्धतीने जेवढ्या मारता येतील तेवढ्या गाठी मारा म्हणजे हे सुटणार नाही आणि गाठी तर तुम्ही माराच मारा पण मी तर तुम्हाला सांगेल की तुम्ही फेब्रिक ग्लू घेऊन याच्यावरती लावाच पण आता सध्याकडे माझ्याकडे तो नव्हता म्हणून मला तो लावायला नाही भेटला इथे पण मी तुम्हाला सांगते की फेब्रिक ग्लू आणा ना आणि जेव्हा तुम्ही असं कवर करतील नाही सुयांना तर तुम्ही याच्यावरतून हात फिरवा फेब्रिक ग्लूचा म्हणजे हे तुमचं फिक्समध्ये तिथं बसून जाणार आणि ते आता हे बघा हे पण यूज करताना तुम्हाला काय होतं की हाताला एकदम मस्तमध्ये ग्रीप मिळते म्हणजे सुई जास्त खालीवर खालीवर होत नाहीये तर यासाठी तुम्ही जर आरीकाम करत असतील तर अशी सुई वापरण्याच्या अगोदर ही अशी तुम्ही तयारी करा म्हणजे जेणेकरून तुमच्या कामाला पण म्हणजे वेग येईल आणि तुम्हाला म्हणजे मोकळ्या सुईवरती काम करायला थोडीशी अडचणच येते तर ती येणार नाही तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा प्लीज धन्यवाद